गया ही कोण नवीन पाकवाले गावात? अहो दादा साहेब नवीन नाही जुनेच वाडा पाहिजे. तुमच्या चष्म्याला बहुतेक धूळ लागली, जरा पुसा चष्मा. असं म्हणते नाही रस घ्या पाकून नवीनच वाटते लागला. अहो नाही दादा साहेब एवढं ओळखू नव्हे तुम्हाला. अहो आमच्या कॉलेजची मोनालिसा मॅडम आहे ती. काय ही मोनालिसा आहे? हे तिच्या मायला खितला माझ्या बालवाडीपासून कॉलेजपर्यंत क्लासमेट आहे. आज साडीमध्ये आल्यामुळे ओके नाही बघ, झाक दिसायला लागली बघ. होय दादा साहेब मग ओळख करताय काय? बोलू भाई. बोलो की बघू काय जुने आठवण उजाला मिळते का? ओ मॅडम, ओ मॅडम. अहो मग काय बघताय मॅडम? इकडे या की जरा अभ्यासाचं बोलायचं होतं. काय कसल्या अभ्यासाचं बोलायचं होतं दादा साहेब? बोला मॅडम. अभ्यासाचा आता उद्या बिद्या बघू. आजवर मला सांगा तुम्ही ह्यांना ओळखलं का? नाही नाही. कोण आहे ते मॅडम? तुम्ही ह्यांना नाही ओळखलं मॅडम? तुम्ही ह्यांना खरंच नाही ओळखलं? स्वांग घ्या. अहो मॅडम तुम्ही ह्यांना नाही ओळखलं म्हणजे या जगात कोणालाच नाही ओळखलं. कोण आहे ते ओळखायला? आम्ही काय गावातले ओळखू त्रिकुळ फिरते काय? कोणाला हे करायला ओळखायला? त्यालाच म्हणतात कराय गेला गणपती झाला मारून. दादासाहेबाला तर मॅडमने भुईसापट केलं. हो मॅडम माझ्या आई शपथ घेऊन सांगा बरं तुम्ही दादासाहेबाला ओळखायला. हे कोणी आमदार खासदार लागून गेलेत काय? का हिरो न सांगता ओळखायला? अहो मॅडम हे जरी कुठलं मोठं आमदार खासदार नसलं हिरो नसलं तरी इस्कुटवाडी गावातील कोपऱ्यातून निवडून येणारं भावी सरपंच आहेत. हे भावी आहे झाले तर नाहीत ना ह्यांना ओळखायला. अहो मॅडम एक मिनिट, सॉरी एक मिनिट मॅडम. मुलीस खरंच तू ओळखलं आहेस मला? हो दादा तू. हो खुडसाहेब बिजोडा तसं ऐकायला वंगळ वाटतंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी खूप वर्षानंतर गावी आले ना. मला वाटतं जवळजवळ 10 वर्षानंतर ह्याला बघते. तेही असला विचित्र टपोरी वेशात. हो मॅडम कभी तांदळा झालो काय? अहो काही विचित्र टपोरी वेश आहे का? अहो असल राजकीय राजशाही पोशाख आहे. आहे तू राजकीय राजशाही पोशाख तरी आता बराच दिसतोय आणि वागतोयस. कॉलेजमध्ये असताना किती विचित्र वागायचास. वन सेकंड सॉरी न ओळखल्याबद्दल. एक्सक्यूज मी उषा. आयुष्यात पहिल्यांदा आबरूचं खोबरं झालंय पण ते जाऊ दे. एवढी वर्ष झालं कॉलेजला पण पाकरू आहे असं दिसतंय. दादासाहेब बोल की. तुम्ही विस्कुटवाडीचं भावी सरपंच आहे, जरा स्वतःवर आवर घाला नाहीतर गावातली एक बाई पण तुम्हाला मत नाही द्यायची. अरे इथे तर नडतंय आपलं तन धावते पाखरामाग आणि मन धावते राजकारणामाग. ह्या दोन्हीचा काय मेळ जमाना गेला? बसेल आज ना उद्या मेळ बसेल. पण दादा बोलून काय व्याकार खिचली राहती ना तुमची? इनडायरेक्टली राखी पौर्णिमेचं आमंत्रण दिली मग काय? स्वांग घ्या. अरे म्हणून दे की काय होते तेव्हा? अरे सांगली कोल्हापुरात दादा दादा म्हणायचं फॉर्मस ट्रेनमध्ये आहे. अहो दादासाहेब ती बी तिकडूनच शिकून आली आहे म्हणजे दादासाहेबांच्या नवीन कामगिरीला लवकरात लवकर सुरुवात होते म्हणायचं. लवकरात लवकर म्हणजे स्वांग घ्या आजपासून सुरुवातीला लागणार आणि असली कामगिरी काढण्यासाठी दादासाहेब लय खंबीर आहे आणि आजच ओढून देतो बार. चला सुरुवात करतो. या पाटील साहेब या बसा. काय रे पप्या कोण आलं नाही ते घालतील? येतील साहेब या आपलं सरपंच साहेब येणार आहे ते की या लागले बहरो साहेब. पाटील किती वेळ झाला अजून सरपंचा यायचा पत्ता नाही. त्या सरपंचाला वेळेचं भानच नाही बघा. तुम्हाला सांगत होतो पाटील मी व्यासपीठावर नेहमी शेवटी द्यायचं. शेवटी माणसान म्हणत राहतो शिट्ट्यान ताळ्यान घा गजरन फिजरन नुसता राडा राहतो. हा काय वेळेचं भान काहीतरी कसं जमायचं? असू दे दादासाहेब वेळ फिरली का फिरायला काय उशीर लागत नाही. किती दिवस माझं धावल शेवटी आमच्याच हातात आहे गाजर कुणाला आणि मुळा कुणाला धावायचा ते. खरंय खरंय पाटील सरपंच गावंडाळा माणूस आहे दोन तोंडी माणूस आहे ती तोंडावर गोड बोलतंय मागं नाव ठेवतोय निंदा करतोय तुमची तुमच्या लक्षात येणं गेलं ही ध्यानात घ्या जरा. अरे दादासाहेब पाठीमागं तर सगळीच गोख खातात आपण त्याकडे लक्ष द्यायचं नसतंय. पाठील हितच नडतंय तुमचं तुमच्या लक्षात येणं गेलं ती लय येणार माणूस आहे ती निंदा आणि हिन करते तुमची कसली विचारा त्याला वोट निवला लावा जरा. काय म्हणतोय खरं सांगतोय तर काय म्हणतोय रे नेमकं ते? पाटील सरपंच तुमच्याबद्दल लय कुचकं पात्र बोलतंय. गावातल्या गोरगरिबांच्या जमिनी हडपल्या
कुठं काय केलं लोकांना, म्हणजे गाठून कुणाचं पैसे घेतलं काय घेतलं, गुंडगिरी तुमचं असं करतय अजून काय? शासनाची योजना ऐका हा, सरपंच काल मला म्हणत होता गावातला ग्रामसेवक आणि त्याला ते हाताखाली घेऊन गावातल्या सगळ्या जमीन हडपल्यात म्हणून सांगत होते. खरंच सरपंच पाटी माग मला असं माग बोलतय? मी काय खोटं बोलतो का पाटील? अबे माझ्याजवळ सगळ्या चाड्या चुकल्या संपल्या, आता तूच बोल जरा, मला काय सुचना आता. अहो पाटील, गावातला राडा सोडा, घरच्या तुमच्या चुकल्या सुद्धा सरपंच तेल मीठ लावून सांगतं गावातल्या लोकांना, माहीत आहे का तुम्हाला? असं म्हणतोय माझंच खाऊन माझ्या उलट लागी लागा ती, त्यावेळेस जर कॉल असताना मग त्याला समजलं असतं. सगळ्या गावचा विरोध असताना मी त्याला पुढाकार घेऊन सरपंच केलाय आणि आता माझ्यावर टांगड्यावर करतोय काय पाटील? एक मिनिट. हॅलो, असे बाई बर बर बघितलं का पाटील? भाऊसाहेबांनी तर ग्रामसभेला यायचं सोडून त्या सरपंचाचा घरी झक मारा गेलंय, आता तुम्हाला काय किंमत आहे का? नाही किंमत असली तर राहील ना. राम राम पाटील. राम राम. राम राम मंडळी. राम राम दादासाहेब. राम राम. राम राम मंडळी. नुसतं दादासाहेबच नाही म्हणायचं, भावी सरपंच दादासाहेब असं म्हणायचं का पाटील? बरोबर आहे दादासाहेब, पुढच्या पंच शिकला इस्कुटवाडे सरपंच दादासाहेबच होणार, आपला शब्द आहे. शब्द बदलला तर सरपंच म्हणतील तसं, नाहीतर पाटलाच सरपंच आले सरपंच आले. राम राम सर. राम राम. राम राम. राम राम. राम राम. राम राम दादासाहेब. पाटील राम राम. राम राम. बघितलं भाऊसाहेबांना राम राम घातला पण सरपंचानं घातलं का? आम्ही सांगतो तुम्हाला खोटंच वाटतंय. एवढी ग्रामसभा होती मग बघ त्याला कसा फैलाव घेतो ते पाटील. मिळाला मोका तर मारा घेचव का? हा चांगल्या कामाला कशाला उशीर, कमी देऊ पेठून. काय सरपंच पाटील एक ताजा लिहून बसलं इथं, हाय हवाला तर जाऊ द्या, राम राम तर साधा घालायचा. मी सरपंच आहे गावचा, त्यांनी मला नमस्कार घाला पाहिजे, मी नाही घाला पाहिजे त्यांना. तसं नव सरपंच पाटील म्हणजे गावचा प्रतिष्ठित नागरिक आलं, त्यांना आधी नमस्कार घातला पाहिजे. असू दे की आपलं पद त्यांच्यापेक्षा मोठं आहे ना, मग त्यांनी आधी रामराम आपल्याला घातला पाहिजे, आपण नाही त्यांना घातला पाहिजे ना. सरपंच जरा जीबाकडून बोला, सरपंच झाला म्हणजे काय खासदार आमदार झाला काय? विसरला काय लगेच सरपंच कोणी केलंय ते? कोणी केलं म्हणजे? गावातल्या माणसाने केले सरपंच मला. गावातील लोकांनी कोणाच्या सांगण्यावर केलं? माझ्यामुळे तो सरपंच आहे इसरू नको. कोणाच्या कर्तव्यावर नाही झालो मी, माझ्या हिमतीवर स्वतःच्या हिमतीवर सरपंच झालोय मी. वा रे वा, स्वतःच्या हिमतीवर काय भलं केलं गावचं? समजा वाटोळ केलं गावचं, घर भरून टाकलं तो स्वतःच. तुम्ही जे आजपर्यंत केलंय मी बी तीच करतोय. तुम्ही आजपर्यंत पाटील असून काय केलं? गावला लुटलंय ना तुम्ही पण. कुणी काय केलंय ते लोकांना माहित आहे, एवढं ओरडून सांगायची काय गरज नाही. आजपर्यंत जो विकास झालाय ना तो फक्त पाटल्यामुळे झालाय. आज तुम्ही जी ही घरं लादलीत ती सगळी घरं गोर गरिबांना मिळवून दिली नाही ते. तुम्ही काय केलं, पाणी पुरवठ्याच्या मोटर सोडून जाऊन तुमच्या हिरीत टाकल्या आणि ते तर सोडा, बोल सुद्धा खांबावरील तुमच्या घरात नेऊन लावले तुम्ही. आम्हाला माहित आहे तुम्ही काय केलंय ते. अहो पाटील, अहो सरपंच, जरा गबसा की आपण काही इथं लोकांसमोर एकमेकांची उनी धुनी काढाय आलोय काय? भाऊसाहेब चांगल्या कामात कसं आडरा आणताय, शांत बसा तुम्ही. ओ पाटील गेला तुम्ही. मला म्हणतोय तू तर काय कमी खाल्लंय वय, गावातले रेशन तांदूळ काय ठेवलं नाही की तो सगळं तुझ्या घरी नेलं? एवढंच काय, लोकांची संडा सुद्धा तुला पुरली नाहीत, ती सुद्धा तो खायची सोडली नाही. हा पाणी पुरवठ्याच्या विहिरीचं पाणी सुद्धा स्वतःच्या रानात नेलं गेला का तो? एवढंच काय तर लोकांच्या पीक विम्याचं कर्ज जे येत आहे ते सुद्धा तो हडप केलं आणि ही जी सरकारी योजना आहे त्या सगळ्या तुझ्या दारात नेऊन घरी नेऊन लावल्या त्या. गावातल्या सोसायटीचा जेव तर एवढा मोठा झालाय गेला का तो? पाटील स्वतःला लगाम घाला नाहीतर मी लय पुढचं बोलीन. काय पुढचं बोलशील? बोलाय तोंड पाहिजे की माझ्यामुळे सरपंच झाला तो यंदा, जाऊ तर तुला पुढच्या वर्षी पटला नाहीस का? चला रे. अहो साहेब राहू द्या, आजची ग्रामसभा कॅन्सल झाली, पुढल्या आठवड्यात बघू. चला रे. ओ सरपंच थांबा की सरपंच. याला म्हणते करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम. अब्या कसा नुसतं या खुर्चीत मी? अहो दादासाहेब आज तुमच्यामुळे त्या खुर्चीला शोभा आली बघा. आज कसं खरं बोलला 24 कॅरेट. चल काढे शिल्पी. दादासाहेब आता आपलीच पोळी भाजणार.
पप्या करेक्ट कार्यक्रम केलाय बघ. शेजनादा साहेब पैसे नाहीत माझे. नाही मग कुलफी आणि इकडं कुलफी. पैसे नाही कशाला घेतली कुलफी. उन्हातानाच मी फुकट वाटत कुलफी काय. कुलफी काय माझ्या घरी तयार होती काय तुला फुकट द्यायला. दिनताडाखात जा घरी. खरं सपाटा लावून तुला तुझा आता औ बारक्या. थांब कुल्फी वाली कुल्फी द्यायला. त्या पैसे नाहीत. मी देतो पैसे द्या तुम्ही कुल्फी द्या. चाळीस रुपये सुट्टे नाहीत. एवढे दिवस धंदा करताय बाकी असतील. नाही राव वीस आहेत. वीस आहेत देऊ. वीस आहेत. राहिले पैसे द्या मला. बरोबर भरपूर पिवाले. तुम्हाला एक बोलू का. गरीब माणूस असतो नाही तर सावकार माणूस असतो. नेहमी पैशाचा विचार नसतो करायला. कधी कधी माणुसकीचा पण विचार करायला. त्याचं ठिकाण तुमचा नातू असता तर तुम्ही त्याला कुलफी दिली असती का नसती का तिथं पण तुम्ही पैशाचा विचार केला असता. हे राहुल काय बघते. अरे 2 महिने झाले एका कस्टमरनी मोबाईल नेट करायला टाकलाय. ती पण न्यायला आला नाही आणि मी पण नीट केलं नाही. आज काय काम नव्हतं म्हणून म्हटलं नीट करून ठेवावा. आणि व्यक्ती ते आला तर आपलं त्याला द्यायला असावं मोबाईल म्हणून म्हटलं नीट करून ठेवावा. किती काम करशील लाग. एवढं कमवून कुठं होतं. तिकडं बाप कमवतोय इकडं तू कमवतोय. मी म्हणलं तीच विचार करतो तुम्ही. एवढं कमवून कुठं. एवढं कमवून म्हणलं कुठं ठेवायचं. घरात पण पैसे ठेवायला जागा नाही. बँक पण भरली आणि घर पण भरले. कास्ट देतो काढून भाड्यानं पैसे ठेवायला. जीवाचा जीव लगाय तू दिला पण असता पण माझ्या बापाचा कास्टा ऑर्डरी लोड आहे. मी रिकामा करून दिला असताही. नाही आई घालेलो कसला आजकाळ वाजकाळ बोल तर राहुल तुझ्या हातात तरी लागा लक्ष्मी म्हणगी. ती तुला दिसत नाही किती कुच किंवा बोलतोय. लगा बाप वरडा लागला घरात लागा पैसे दिले नाहीत. मी किती दिवस झाले. बरं संध्याकाळी बिहार खायला यायचंय का. नाही सांगतो का जाऊ. नाही बघ आपण सांगणार नाही. टी टी एम एम तरच जाऊ बघ. आपण जायचं का संध्याकाळी. नाही मग माझ्याकडे तर आहेत भाऊ पैसे. तुझ्याकडे नाही कर. हे माझ्याकडला नाही दिला पैसे. तुझ्याकडला कधीतरी पैसे असते का नसते दिला. बरं चल एवढ्या वेळेस तुला देतो मी पैसे. पुढच्या देणार आहे उसनं. पुढच्या वेळेस तू मला द्यायचं माघारी. पुढच्या वेळेस मी चल तुम्हाला झाले. तू सांगितले ना मी खाली कुलूप लावून जाणार आहे. भेळ सांगाय पाणीपुरी. भेळ सांग. राहू द्या. ती तिघी बी इकडे पिळ खायला आली. ती त्यांच्या बघू नका. त्यांना वाटत नाही तर आपण मुद्दाम आलोय त्यांच्यासाठी. त्यांच्याकडे बघू नका. होय राहुल तुला काय आधीच माहित होतं काय ती भेळ खायला येते यांना. होय लागा मला सापान पडल्या रात्री. ती येणार आहेत म्हणून. काय लागा ऋषी. कसलं सापान होतं. साधं होतं का एंटरटेनमेंट असलं काय पण बोलू नका फालतू. आणि त्यांच्याकडे बघू नका. त्यांना नाहीतरी वाटण
आपण त्यांच्यासाठी आलो त्यांच्या मांग बघू नको त्यांच्या हिमनवाशी जिथं जाईल तिथं कशी टपकते ती हा मुद्दाम करते ती तर काय मुद्दाम कराय त्यांना आपण येणार आहे म्हणून सपन पिपन पडलं होतं वय तू कोणत्या पण गोष्टीला कारण कशी जुळतीस ग नाही तर काय आपण आली असतील ती पण तशीच ए छोट्या लगा बेळती की एवढ्या निमंत्रणाला गिराय केल्या कसं धंदा व्हायचा आहे तुझा ओ भैया द्या की लवकर आणि मध्यम नका देऊ एकदम तिकट द्या आम्हाला आणी खायला आवडत नाही आणि मिरची पण द्या सोबत बरं का तू कसली भेळ घेणार तिकट घेणार आहे का मीडियम ए नाही बाबा मी मीडियमच घेणार आहे तुझं तुम्ही घ्या तिकट हे राहुल्या तू छाव्यानं लागा तिकट भेळ सांगितले म्हणलं तू बी तिकटच सांगी ए मी खायला असतोय काय मी पण तिकटच खाणार आहे तू कसली खाणार अरे तुझ्या बरोबर मी बी तिकट खाल्लं असतं पण नको तुला काय सांगू आमच्या मावशीच्या गावाला गेलो मटण खायला आणि रस्सा जेवढा तिकट होता लय बेकार तो सांगतो तिकट जे लागलं म्हणतो येताना गाडीत बसून झाला एक कार्य अंडर पॅन्ट सगळे आतनं घाल नशीब जीन्सची पॅन्ट घातली होती घरापर्यंत येतो थांबलो त्या गाडीत तुला सांगतो त्या माणसानं दोन वेळा ठोस 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 काढला बार त्याच्या वासामुळे माझं झाकरीत राहिलं मात्र तिथं एसटीतच माझा किस्सा उघडा होता एक बस तिला चांग खायच्या आधीत लगा मळमळा लागले भैया बेळ आण मिडियम दोन आणि एक तेजान आणि कच्ची मिरची पण आण सांगत आहे राहुल्या कच्ची मिरची प्यार मे और जंग मे सब्जा आहे जे बाबा अरे पण मागच्या वेळेस पाणीपुरीच्या वेळेस काय झालं तुझ्या ध्यानात आहे ना अरे त्यावेळेची गोष्ट वेगळी होती आता त्याकडे प्रेमाची ताकद आली सहन करायला अरे मग आता नुसती हिरवी गाय पिवळी बी खाईल मग त्याला पण दामून लागतो तुमच्याहून आहे गाय मी बघू की खाल्ल्यावर कुणाच्यात किती दम आहे खा बाबा बे शेंगदर शेंगदर नको खाऊ बेळ बी खा की अरे खाऊ दे काय आवडा बाबा राहुल्या मिरची तशीच राहिली खाणार आहे की मिरची बाई यार राहुल्या पाणी पी की गप खावा की रे तुम्ही कसलं तिकट लागले लागा राजा अग बघ किती तिकट राहिले किती मुसमुस करायला लागलाय तू तिकट वेळ मागवली म्हणून त्यानं पण तिकट वेळ मागवली बघू बर मी विश मागवते ती मागवतोय का मागवल पण त्याचा काय नेम नाही पुरता खोळा झालाय तुझ्या माग आता किती तिकट लागले तरी पण पाणी पि नाही तो तुला काय एवढा पुळका आलाय जा की मग पाच पाणी मी का तुझी एनवडी दगड आणि खायचे होय तर जाय की ऋषी असतं ना पाजलं पण असतं काळजी अगं बघ की बिचारानं कसलं तोंड केलं या तुम्ही का त्यांच्याकडे बघताय खावा की गुपचूप अरे राहुल्या अरे पी पाणी अरे कसलं तोंड पळायला लागले लागा लगा नंतर ह्याला जेवायला येणार नाही बरं लय तोंड जळायला आता ती पाणी पिन पण डायरेक्ट प्राजीच्याच हाताने किती ठसकायलाय ग तरी पण राहुल्या पाणी पि नाही मलाच कस तर वाटायला लागलंय अग आपल्याला कसं तर वाटून का उपयोग ज्याला वाटायच त्याला वाट नाही कसलं तोंड जाणार लागले लागा बरं झालं असलं तर चला मग उठा चल चल चोंग्या तुझ्या लंगोटीका लंगोटीतल्या मित्राला सांग तिकट भेळच काय किलोभर इसरू जरी खाल्ला ना तरी काय फरक पडणार नाही ज्याला पवायला येत नाही ना त्यानं कधी पण पाण्यापासून लांबच राहिलेलं चांगलं असते चला यार राहुल्या गेली किती ती पाणी आता तर बघितलं ना जाता जाता काय बोलून गेली ती राहुल्या माझा ऐक ती काय तुला पटणं असं वाटत नाही तेव्हा तू तुझा नाच सोड अरे मुलकाची जिद्दी पोरगी ती ऋषा आता काय पण झालं ना तर मी तिचा नाच सोडणार नाही ती एकपट जिद्दी असेल ना
तर मी दहापट जिद्दी तिला एक दिवस स्वतःसारखी सरळ करणार नाहीतर राहुल्या नाव नाही.